स्टार्ट परिच्छेद. केंद्रीय कृषी विभागाच्या शेतीमाल उत्पादनाच्या पहिल्या अंदाजानुसार देशात 2023-24 मध्ये तुरीचे 34.21 लाख टन उत्पादन होण्याचा अंदाज होता, पण खरीपातील पेरण्यांच्या वेळी पावसाने दिलेली ओढ आणि तूर काढणीच्या वेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात 30% घट येण्याचा अंदाज आहे. शिवाय तुरीचा दर्जाही घसरला आहे, त्यामुळे उतारा कमी येत आहे. 100 किलो तुरीपासून 60 ते 70 किलो तूर डाळ मिळत आहे. उत्पादित तूरही अपेक्षित दर्जाची नाही. देशाला एका वर्षाला 46 लाख टन तूरडाळीची गरज भासते, त्यामुळे यंदा सुमारे 15 लाख टन तूरडाळीचा तुटवडा भासणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तुरीची किंवा तूरडाळीची आयात करणे अडचणीचे ठरणार आहे, त्यामुळे वर्षभर तूरडाळीचे दर चढेच राहण्याचा अंदाज आहे. सध्या किरकोळ बाजारात तूरडाळीचे दर 160 ते 200 रुपये प्रति किलोवर असून हे दर कायम राहण्याची आणि त्यात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परिच्छेद. जागतिक पातळीवर एकूण कडधान्य उत्पादनात म्हणजे तूर, मसूर, उडीद, मूंग, हरभरा, मटकी, चवळी आदींच्या उत्पादनात तुरीचा 6वा क्रमांक लागतो. भारतात प्रामुख्याने तूर हरभऱ्याची सर्वाधिक लागवड होते. तुरीच्या उत्पादन आणि वापरात भारत आघाडीचा देश आहे. एकूण जागतिक तूर उत्पादनात भारताचा वाटा 70% आहे. भारतानंतर आफ्रिकेतील मालावी, केनिया, युगांडा, टांझानिया आणि आशियातील म्यानमारमध्ये तुरीची लागवड होते. भारत किंवा भारतीय उपखंड वगळता अन्य देशात तुरीचा अन्न म्हणून फारसा उपयोग होत नाही. आफ्रिकेतील देशांमध्ये तुरीचे उत्पादन फक्त निर्यातीसाठी घेतले जाते. निर्यात न झाल्यास पशुखाद्यासाठी तुरीचा वापर केला जातो. 2023-24 मधील एकूण जागतिक तूर उत्पादन सुमारे 50 लाख टनांच्या घरात राहण्याचा अंदाज आहे. परिच्छेद. देशातील तूर उत्पादनात नेहमीच चढ उतार होत राहिले आहेत. पाऊस, अवकाळी पाऊस आणि मागणीतील चढ उतारांमुळे कमी जास्त होणारी लागवड आदी कारणांमुळे तुरीच्या लागवडीत आणि उत्पादनात चढ उतार होत असतात. यंदा देशात सरासरी 30 लाख टन तुरीचे उत्पादन होण्याचा अंदाज असल्यामुळे मागील 6 वर्षातील हे निचांकी उत्पादन ठरण्याची शक्यता आहे. देशात तूरडाळ आहारातील मुख्य घटक झाली आहे, त्यामुळे तूरडाळीचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. दुसऱ्या बाजूला तूर उत्पादनात अस्थिरता दिसून येत आहे. शेतकऱ्यांना तुरीचे उत्पादन वाढविणे शक्य आहे, पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभाव मिळण्याची कोणतीही शाश्वती नसल्यामुळे शेतकरीही तुरीला पर्याय शोधताना दिसतात. 2022-23 मध्ये 6,600 रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला होता, पण तुरीचे दर सरासरी 5 ते 6 हजार रुपये प्रति क्विंटल राहिले, त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा झाला नाही. उलट वाढलेल्या दराचा फायदा व्यापारी प्रक्रियादारांनाच
जास्त झाला. खरीपातील तूर काढणीला आली की बाजारातील दर पडतात. पडलेल्या दराला व्यापारी तूर खरेदी करतात आणि दर वाढले की व्यापारी प्रक्रियादारच जास्त फायदा घेतात. उलट अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी तुरीच्या लागवडीकडे पाठ फिरवतात असे चित्र दरवर्षी दिसून येते. केंद्र सरकारने कडधान्याची वाढती मागणी लक्षात घेऊन देशाला कडधान्याच्या बाबत आत्मनिर्भर करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात धोरणे मात्र आयात निर्भरतेची राहिली आहेत. यंदा देशात तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्यामुळे केंद्र सरकारने आफ्रिकेतील देश आणि म्यानमारला आयातीची शाश्वती देऊन तसे करारही केलेले आहेत. त्यामुळे देशात तुरीचे कितीही उत्पादन झाले तरीही भारताला या देशांकडून तूर घ्यावीच लागणार आहे. देशात उत्पादन घटले तर या आयातीमुळे पुरवठा वाढून भाव नियंत्रणात राहतात, पण उत्पादन वाढले तर आयातीमुळे तुरीचे भाव कोसळतात. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असतो. जागतिक पातळीवरील एकूण तूर उत्पादन फार तर 15 लाख टनापर्यंत असते. त्यामुळे देशांतर्गत उत्पादनात फार तूट येण्याची शक्यता असलेल्या काळातही भारताला जास्त तूर आयात करता येत नाही. भारत वगळता जागतिक पातळीवर फारसे तूर उत्पादन होत नसल्यामुळे नेमकी किती तूर आयात होणार याबाबत ठोसपणे काहीच सांगता येत नाही. परिच्छेद: उत्पादन क्षेत्रातील अपुऱ्या वाढीचा भारतातील रोजगार निर्मितीवर परिणाम होत आहे. विविध क्षेत्रातील कामगारांचे प्रमाण व कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धन यात मेळ नाही. कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धन हे देशात गरीब लोक जास्त असण्याचे प्रमुख कारण आहे. त्यात तातडीने दुरुस्तीची गरज आहे. उत्पादन क्षेत्र हे कामगारांना सामावून घेणाऱ्या स्पंजासारखे असले पाहिजे. कृषी क्षेत्रातून बाहेर पडून जास्त उत्पन्न मिळवू पाहणाऱ्यांसाठी तो एक मार्ग असला पाहिजे. जागतिकीकरण झालेल्या अर्थव्यवस्थेत निर्यात स्पर्धात्मकता वाढविणे हे भारताला आवश्यक आहे, कारण चीनशी उत्पादन क्षेत्रात स्पर्धा करायची असेल तर त्याला पर्याय नाही. चीनने कमी खर्चात जास्त चांगली कौशल्ये असलेले मनुष्यबळ वापरून ते साध्य केले. एकूण राष्ट्रीय उत्पन्नात चीनच्या क्षेत्राचा वाटा 33%, कोरियाचा 29%, ब्राझीलचा 25%, तर थायलंडचा 27% आहे. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादन क्षेत्राचा वाटा केवळ 17% आहे. आपल्याकडे इतर साधने व पायाभूत सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे कौशल्याधारित उत्पादन क्षेत्रात बाहेरून गुंतवणुकीचा ओघ कमी आहे. काही क्षेत्रातील अलीकडचा कल पाहिला तर स्वयंचलित वाहने व सुटे भाग, विशेष रसायने व जेनेरिक औषधे तसेच अभियांत्रिकी यात जागतिक गुंतवणूकदारांना उत्पादन क्षेत्रात गुंतवणूक करण्यास बराच वाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया व स्किलिंग इंडिया म्हणजे भारतात उत्पादन करा व भारतीय लोकांची कौशल्ये वाढवा या दोन योजनांवर भर दिला आहे. त्यांचे महत्त्व या पार्श्वभूमीवर लक्षात घेतले पाहिजे.
स्टॉप.